परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। एका बाजूला आपण कोरोनाचा मोठा लढा देत आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये राजकीय पेच निर्माण होताना दिसत आहे। खरं तर भाजपाची प्रतिमा आता सोशल मीडियामधून मलिन होत आहे। खरं तर राजकारण कधी करायचं हे भाजपाला कोण सांगणार असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी भाजप एक षड्यंत्र आखत असल्याचं माजी न्यायमूर्ती बी जी कोळशे पाटील यांनी म्हटलंय। बी जी कोळशे पाटील सविस्तरपणे काय म्हणतायत आपण पाहूयात। माझ्या महाराष्ट्रातील मराठी बहिणी भावांसाठी मी आज फक्त बोलणार आहे आणि सध्याचं सरकार टिकवणं ही आमची सर्वांची कशी जबाबदारी आहे हे नीट समजून घ्या। मी RSS मधलं जे अंतर्गत त्यांचं करस्पॉन्डन्स आहे ते मी मला कळवतात लोक आणि त्यातून मी त्यांचा नंबर 1 टार्गेट आहे। ऑबियस त्याच्यात मला काही भीती वाटत नाही आणि मला गैरी वाटत नाही, कारण मुठभर जे चिपावून आर्यभटुकडे आहेत त्यांच्याविरुद्ध मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार। आत्ता काल परवापासून महाराष्ट्रामधला करोना कंट्रोल होत नाही अशा प्रकारची भाषा सुरू झालेली आहे आणि ती उद्धव ठाकरेला किंवा हे सरकार पाडण्यासाठी सुरू झालेली आहे। ज्या मोदी शहाने किंवा ज्या 6 डिसेंबर 1992 नंतर ज्या जमातीने या देशातील लाखो लोक मारले ते आता करोनाने मुंबईमध्ये धुमाकूळ घातला आहे आणि तो उद्धवला मॅनेज होत नाही अशा प्रकारची भाषा बोलू लागलेत। सर्वात विषारी काल अमित शहाचं भाषण, कुठेतरी मी प्रेसवर बघितलं की त्यांनी भाषण केले किंवा थोबाड उघडले जो कधीच करोनाच्या बाबतीत बोलला नाही, महाराष्ट्राकडे बघावं लागेल। छोटी छोटी राज्य होती तिथं याचं एकही आमदार नसताना सरकार स्थापन केले विकत घेऊन। परवा कर्नाटकचं सरकार पाडलं, मध्य प्रदेशचं पाडलं, म्हणजे फक्त पैशाच्या जोरावर नोटबंदीनंतर जो काही घोटाळा यांनी केला आहे, ज्या लाखो कोटीचं भांडार सिब्बलने नॅशनल रेडिओ मीडियापुढे दाखवलं त्या भांडारावर ह्या माज चालू आहे। माज महाराष्ट्रातील सगळ्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना मी विनंती करतो, तुम्ही एकही जण फुटलात आणि अमित शहाच्या गळाला लागलात, संघाच्या गळाला लागलात, तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सोडणार नाही आणि त्यात शिवसैनिक तर मुळीच सोडणार नाहीत। मी शिवसैनिकांना आवाहन करतो की संविधानाच्या चौकटीत अजिबात दंगा करायचं नाही, मारामारी करायची नाही, पण संविधानाच्या चौकटीत राहून तो आमदार त्याच्यावर असा बहिष्कार टाकला पाहिजे की साला त्याचं जीवन मुश्किल झालं पाहिजे। एक आत्ता मुलीने तुमच्या सगळ्या नाड्या आवडलेल्या आहेत, तुम्हाला CSR फंडातून का उद्योगपतीने पैसे देऊ नयेत अशी व्यवस्था केलेली आहे। मी असं म्हणेल की आमच्या महाराष्ट्रात खूप चांगली देवस्थानं आहेत, त्या ट्रस्ट सरकारचे अंडर आहेत आणि त्याच्यात मोदी काही हस्तक्षेप करू शकत नाही। मी सगळ्या शिर्डी संस्थान, सिद्धिविनायक संस्थान आणि जे जी कोणी पैशावाली संस्थान आहेत त्यांना विनंती करतो की महाराष्ट्र वाचवायचा असेल तर उद्धव ठाकरेंना सगळ्या हाताने मदत करा। मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो। मी 71-72 साली अगदी तरुण होतो, 29-30 वर्षाचा, आणि वसंतदादांना भेटायला सांगलीला गेलो। वसंतदादाला भेटायला गेल्यावर त्यास भयंकर मोठा दुष्काळ होता 72 महाराष्ट्रात आणि त्या दुष्काळामध्ये खाद्यावर धोत्रे बित्रे घेऊन लोक आली होती। दादांना भेटायला 50-60 लोक आली, दादा बाहेर गेले, काय रे बाबांना, आम्ही पण बाहेर गेलो, काय झालं बघायला, म्हणे सर देश रेषेवर धान्य नाही। दादा कलेक्टरला फोन केला, म्हणे धान्य नाही, म्हणे साहेब वॅगन आलेलं नाही त्यामुळे मी त्यांना धान्य देऊ शकत नाही। अरे म्हणे कुठली तुझी वॅगन बिगन घाल चोरीत, माझ्या घरात 200-300 पोते धान्य ते घेऊन जात आवडतो आणि ते लोकांना वाटून दे। तो म्हणला मी हिशोब कसा ठेवू, तो म्हणला तुझा प्रश्न आहे हिशोब ठेवायचा की नाही तो, पण धान्य घेऊन लोकांना पाहिल्या दे। ही लिडरशिपची क्वालिटी त्यावेळी होती। शंकरराव चव्हाण, वसंतदादा यांना 5-5, 10 कोटी लाच देणारे लोक मी बघितले चर्चा, आणि दादा किंवा शंकरराव चव्हाण त्यास असं म्हटले की ते पैसे तुमच्याकडे ठेवा, पक्षाला लागतील तेव्हा बघू। ही दानत होती, त्या दानतीतून
हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. आज हा महाराष्ट्र संपवायचा आहे, कारण महाराष्ट्रच पहिल्यांदा फुलेशाह आंबेडकरच्या छत्रपती शिवाजीच्या निमित्ताने महाराष्ट्रानेच पहिल्यांदा मनुवाद्यांना धक्का दिलेला आहे. या मूढवर चित्पावन आरे भटुकड्यांना धक्का दिलेला आहे. बाकीच्या ब्राह्मणांनी मला शिवाय देण्याचं काहीच कारण नाही, परंतु आता वेळ आहे महाराष्ट्र वाचवण्याची, उद्धव ठाकरे वाचवण्याची. आणि त्यासाठी श्रीमंतांनी, मी माझ्या परीने माझ्या शेतात पिकलेले गहू सुद्धा सर्व लोकांना वाटतोय, कारण मला माझा आश्रम 100 मुलांचा असून सुद्धा मी असं म्हणतो की नको, ते मुलांचं आपण बघू नंतर, मूल लोक मदत करतायत. आमच्याकडे आता मला सांगायला लाज वाटते, पण आम्ही 50-60 गावांमध्ये सकाळी जेवण देण्याची व्यवस्था केलेली आहे. आमची कुवत नाही आहे आणि मी साप बुडालेलो आहे या सगळ्या गोष्टीत, आणि माझ्या सगळीकडून आर्थिक नाड्या मोदी आल्यानंतर बंद झालेल्या आहेत. तेव्हा आता प्रश्न असा आहे की ज्यांच्या ज्यांच्याकडे कुवत आहे त्यांनी दररोज आपल्याला महाराष्ट्रातल्या 10 लोकांना जेवण द्यावं, आणि करता काय ठेवून पैसे. तुम्हाला इतिहास लिहावा लागणार आहे महाराष्ट्राचा, स्वातंत्र्यांचा, देशाचा इतिहास. मोदी शहा आणि भागवत हे सत्तेवर येण्यापूर्वीचा इतिहास, आणि मोदी शहा आणि भागवत आल्यानंतरचा इतिहास, हा दोन कालखंडात तुम्हाला इतिहास लिहावा लागणार आहे. करोनानंतर महाराष्ट्र बर्बाद झालेला असेल, आणि त्याचं करोनावर खापर फोडणार. त्यांनी नेहरू फोडला असतं, पण नेहरू आता करोनाशी जोडता येत नाही त्यांना. परंतु आमची आर्थिक परिस्थिती करोनाच्या अगोदर संपूर्ण डबघायला आली होती. दोन उदाहरणं देतो, खुद्द त्यांचा नेता सुब्रमण्यम स्वामी म्हणला होता यांचे सगळे आकडे खोटे आहेत, GDP देशाचा 2% जास्त नाही. आणि JNEचे प्राध्यापक आहेत मोठे दाढीवाले, ते म्हणले की आमचा GDP 1% जास्त नाही, आणि आता GDP मायनस आहे. त्यामुळं करोनाचा आणि आमच्या आर्थिक डबघायला येण्याचा काही संबंध नाही, पण हे त्याच्यावर खापर फोडणार. म्हणून तुम्हाला सर्वांना मी आज महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला जागरूक करतो. आर्य भटुकडे चित्पावन ब्राह्मण सोडून सगळ्या ब्राह्मणांना मी विनंती करतो की यांनी तुम्हाला किती छळले, ते पेशव्याच्या काळातला आमचा इतिहास आमच्याकडे आहे. आम्ही आत्ता तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही सर्वांनी मिळून आज उद्धव ठाकरेला ताकद देण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेसारखा पुन्हा चांगला चीफ मिनिस्टर मिळणार नाही, आणि त्याचे उपकार मी शरद पवारचे मानलेले आहेत की शरद पवारांनी बसवलं. त्यामुळे माझं मत असं आहे की शरद पवार, मी आव्हाड जे असे चित्पावन भटुकडींच्या विरुद्ध उपयोगी बोलतात ते आज RSSचे टार्गेट आहेत. आम्हाला मरणाची भीती नाही, आम्हाला आमचं काय होईल याची अजिबात भीती नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातील जनतेचं कल्याण व्हावं, देशातील जनतेचं कल्याण व्हावं हे आमचं ध्येय आहे. म्हणून पुन्हा रिपीट करतो, सगळ्या देवस्थानांनी असतील तेवढे पैसे उद्धव ठाकरेला दिले पाहिजे. जो जो म्हणून देशात राज्यात श्रीमंत आहे त्यांनी आपल्या खर्चाने जेवणावळी सुरू केल्या पाहिजेत. आणि टेस्टिंग 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 अँड टेस्टिंग हेच फक्त याच्यावर उपाय आहे. उद्धव ठाकरे जास्तीत जास्त टेस्टिंग करतायत, म्हणून जास्त रोगी डिक्लेअर होत आहेत, ती फार चांगली गोष्ट आहे. उद्धवने अजिबात घाबरू नये, उद्धवने कुठल्याही संघटनांच्या दबावाला बळी पडू नये, आणि उद्धवने मला कधीही भेटू नये. मी भेटी मागितल्या त्यांनी दिल्या नाहीत, माझा अजिबात गैरसमज नाही, कारण त्याला सुद्धा संघाची भीती आहे. त्याने मला भेटू नये, आणि सगळ्या सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगतो की मला माझ्या मुलाला कोणालाही काही वैयक्तिक फेवर करू नका, तुम्ही चांगला कारभार करा, तुम्ही चांगलं महाराष्ट्र सांभाळा, आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या. जय महाराष्ट्र. Yeah.